हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता मी चाललेली आहे बाजारामध्ये. बाजारात चालले, बाजार टी व्ही ना. चला पिशवी चल. बाजारात चालले मी. बाजारात म्हणजे मार्केटमध्ये भाजी आणायला चालले. इथे मी भाजी घेऊन आलो. चला कुठं पाडले मी पैसे दिसला का मॅडम? असेल पलीकडच्या बाजूला खेळत असेल. मी चाललोय आता बाजारात मार्केटमध्ये भाजी आणायला. नाही दिसना इकडून पण, तिकडून पण दिसत नाही. काय म्हणलं वेदांत? नाही म्हणलं ना. किरण किंवा किरण हो, त्याच्या आई दुसऱ्यांनाच नावं ठेवते. करडी कशी आहे? 20 रुपये. गरम होते लय गरम होते बापरे खरंच. आतमध्ये गेले ना सगळं गुदमराय लागल्यासारखं हंगाम सगळा. बापरे गरम होते. यंदाचा ओफाडा बापरे लय डेंजर असं वाटतं. पैसे दिलं नाहीत ना. आता इथं मैदानात आल्यावर जरा बरं वाटायला लागलं. तर काय खरंच नव्हतं. आतमध्ये एकदम उकाडा. आताशी म्हणलं पटकन भाजी घ्यावी आणि चला लवकर भाजी घेतली. चला पडली. अजून आज पण इथं कार्यक्रम आहे बघा. आज पण आहे कार्यक्रम. लवकर आता शुकाम खाली बरं वाटायला. बापरे बाहेर लयच गरम होते. लय गरम होते सगळा घामच. बघा आत्ताच आले मी बाजारातून, भाजी वगैरे घेतली. आज आहे सोमवार, आज करायची व्हेज. तर अख्खांना आवडत होतं करडीची भाजी म्हटल्यावर, तर म्हणलं आता ठीक आहे करडीची भाजी आणतो. तर आता आणलेली करडीची भाजी, आता करडीची भाजी करायची मला. तर आई आणि मी दोघी पण गेलो होतो. आई तिकडून तशाच गेल्या, मी आले इकडे. तर काल यात्रे काल म्हणजे जयंतीमध्ये काहीतरी घेतलेले ते वाजवायचे. ते पोरं दिवसभर वाजत नंतर कानाला नसतं हे व्हायला लागलं. हे बघा बघितलं, दिवसभर वाजत सुटलं, दिवसभर काही कामच नाही. तर आज आई म्हणजे आता रोजच येतात आई, कारण तिकडं त्यांना करमत नाही. त्याच्यामुळे तिकडं कोणच नाही, त्याच्यामुळे करमत नाही, त्याच्यामुळे येतात तिकडं. आणि आज आल्या होत्या, मला म्हटल्या रुपालीला फोन कर. मी फोन केले, रुपालीने काय फोन उचललेच नाही. 2-3 वेळा ट्राय केला, व्हिडिओ कॉल ट्राय केला, तरी रुपालीने काय फोन उचलला नाही. अक्काच्या मोबाईलवरनं लावला तरी काय उचलला नाही. त्याच्यामुळं आईंना आलं रुपाली फोन नाही उचलत म्हणून टेन्शन.
दादा म्हटलं झोपली असेल ती, कारण ती झोपती कधी कधी, मुलीला घेतलं प्रिशाला घेतलं की तिला घेऊन झोपली की मग तशीच झोपती, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं होतं टेन्शन नका घेऊ की झोपली असेल नंतर करल असं तसं बोलल्या. पण आता 5-6 वाजेपर्यंत काही फोन उचलला नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता चला जाऊ. तर आई गेल्या तिकडं आता टेन्शनच होतं त्यांना, म्हणलं फोन कसं काय उचलला नाही, पोरींना बोलायचं आहे असं तसं बोलत होता, पोरींना बोलायचं आहे कोणी फोन कर तिला, तर मग तिला तर काय उचलला नाही पाहिजे असं. आता काय करू शकतो आपण तरी, तिकडे जाऊन फोन करून फोन उचलून परत यायचा असं चाल. काय तिला तिकडं ते वेगळंच पोरींचं टेन्शन, कारण मावशी जात असतील कामाला, पोरी दिवसभर इच्छाकडं, त्याच्यामुळं सांभाळता सांभाळताच नाकी नव्हे त्यांना पोरांना पण एकाच ह्याच्यावर असल्यावर कोणत्या उचललं नाही, त्याच्यामुळं आमचं काय बोलणं झालं नाही आईंना, नाही त्याच्यामुळं टेन्शन. तरी त्यांना म्हणलं टेन्शन नका घेऊ, लागल्यावर सांगून तुम्हाला लागल्या म्हणून माहिती. चला आता करायचं स्वयंपाक, स्वयंपाक पाणी करायचं आणि नंतर झालं. आता आले भाजीनं टोमॅटो, आमच्या इकडं परत महाग झालेले आहेत, तुमच्याकडं कसे टोमॅटो? आमच्याकडं परत तीच गत पहिली होती, जशी होती ना तशीच व्हायला लागलेली आहे, महाग महाग व्हायला लागले टोमॅटो. उन्हाळा वाढलाय त्याच्यामुळं कोण वाजत पैसा घाला. तर चला आता स्वयंपाक करते आणि चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.